वळू। गुरुदेव तृतीय अध्याय अनुभूति। पाताल कंदा लंबोदरा वक्रतुंडा महागणेश वंदुनिया तुझ नमन करीतसे विद्येच्या दाता माता सरस्वती सी स्तवनी वदवी वाचा जीवाग्री मनोनी नमितसे दैवदेवते नमुनी रक्षणार्थी पाचारी सर्वांनी मिळुनी वदवाव्या महावचनी द्यावी शक्ती फल प्राप्ति करून घेणारासी ऐसे मागतसे आशीर्वादासी क्षेत्रासे नारायणपुर महिमा तयाचा अपरंपारिक कृपा से तयावरी दत्तप्रभूंची मनोनीचा उतरले नारायणपुर कथित से महिमा बजण्यास्तव महिमा असावा महिमा तव कृपेचा आशीर्वाद वाचिता पडिता होय जनलोकाचे कल्याण ऐसा आशीर्वाद दे जनकल्याणाचे कारणिक कोणे एके समय निवांत चित्ती मनी आठविले जहाली ही कैसी अगाध गती विनवीत असे दत्तप्रभूसी जागृत करुणी ज्ञान दे ही आही गुडाचे तव मानसी विचार आले अनेक वाचली पुराणे ग्रंथ महिमा चरित्र परी कोठे ही नसे संताने निर्मिले क्षेत्र संताची ही जाहली क्षेत्रे ऐसे महान तपी योगी महान संत तपोनिधान वैराग्यशील मी तूपणाची करणारे बोलवण ऐशा महान संताशी ही आस्था बलाढ्य जवळी ताकद परी निर्मिले नाही कोणी क्षेत्रास तयाचे तुलने आपण नसे कोणची मग हेच या गटीत कैसे झाले निर्माण ऐसा करता विचार मानसी बुद्धि होत से कुंठित कैसे हे अघटित कारण कवन असे यासी कारण कैसे हे घडले अघटित यासी निर्मिले कवन कैसे प्रगटले दत्त महाराज भक्तगणासी ताराभया ऐसा विचार घर करुणी राहिला। आपला नारायणपूरचा महिमा वाढत चाललाय दत्तप्रभूंची कृपा अखंडपणे हा महिमा जो आहे तो सद्गुरु म्हणतात की हा दत्त महाराजा तुमचा हा आशीर्वाद आहे आणि जनकल्याणासाठी हा आशीर्वाद तुम्ही देताय अखंडपणे। मग असंच एका वेळेला निवांत शांतपणे बसलेले असताना सद्गुरु त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये विचार आला की अनेक पुराणे चरित्र संतांची अनेक चरित्र वाचली पुराणं वाचली पण आतापर्यंत असं घडलं नाही की संतांनी क्षेत्र निर्माण केलं संतांची जाहली क्षेत्रे संतांची क्षेत्र भरपूर झाली आपली आळंदी आहे ज्ञानोबा माऊलींची असो देहू आहे अशा अनेक क्षेत्र आहेत संतांची क्षेत्र झाली संत गेल्यानंतर ती तो भाग पुढे झाला पण संतांनी निर्माण क्षेत्र केलं नाही। आता इथं पुन्हा समर्पित भावना पूर्णपणे लीनता सद्गुरु कशी दाखवत आहेत बघा की मग एवढे मोठे बलाढ्य त्यांना जर हे जमलं नाही तर मग त्यांच्या तुलनेत मी तर अगदी साधा आहे म्हणाले मी तर अगदी साधा आहे सामान्य आहे मग हे मला कसं काय जमतंय आणि हे माझ्याकडून इथं कसं काय घडतंय अशी सद्गुरूंनी पूर्ण विवेक जागृत ठेवून इथं पूर्ण लीनता दाखवली। लक्षात घ्या की संतांचं खरं कार्य जे आहे सर्व करूनही त्यात ते माझं नाही असं कायम म्हणतात। आपल्याला अनुभव आहे की आपल्याकडं आतमध्ये कुणी जरी काय घेऊ सांगायला आला सद्गुरूंना की माझं अमकामक काम झालं माझ्या स्वप्नात तुम्ही आला किंवा काय झालं असं काही जरी घडलं तरी अण्णा एकच शांतपणे म्हणतात की ते बाहेर जाऊन त्या दत्त महाराजांना सांगा त्यांनी तुमचं काम केलंय। मग ही केवढी मोठी लीनता आहे केवढी मोठी अवस्था आहे आणि हा विचार तुम्ही आम्ही केला पाहिजे की जर ह्या संतांनी क्षेत्र निर्माण नाही केलं तरी मग हे अघटित निर्माण माझ्याच हातून कसं घडलं हा विचार त्यांच्या मनामध्ये सारखा यायला लागला की नेमकं ह्याच्या मागचं कारण काय नेमकं गूढ काय हे अघटित घडलं कसं हा विचार ते करायला लागले आणि त्यामुळं कशा पद्धतीने दत्त महाराज इथं आले भक्तगणांना तारायला हाच विचार त्यांच्या मनामध्ये घर करून राहिला। तव एके दिनी निवांत असता मध्यरात्री जागृत करून विचार सुचवी तव विचार करण्यासी पवित्र असे बुद्धी देता निर्मिता करविता तोचे असे एक दत्त तव जागृती होऊन वैसे उठून विचार मनासी आला कैसे हे अघटित होय जाणीव कसलीही नसे मानसिक कैसे हे होय यासे असावे कारण काय हे कळो न येई शांत बसून स्मरण केले भगवंताशी तव आनंदमय झाले अंतकरणासी तव स्फुरले मानसी विचार या स्थानी महिमा असे पुराणादी कालापासूनी आपण असे निमित्त मात्र कारणासी कुठलीही गोष्ट कारणाविना होत नसे
असू नये निष्कारण म्हणून तो विचार आला मनी असेल जर हे पूर्वाश्रमी तो पुरावे द्यावे दत्त महाराजांनी दाखवून योगा योग होता ऐसा एकमुखी मूर्तीची स्थापने कारणे भ्रम झाला होता ऐसाची तये समय पुरावा देऊन हाती निरसन केले दुखासे तेही कृपासे दत्तरायाशी मार्कंडे पुराणा माधारी महिमा असे दत्तात्रेय जन्माख्यानाशी तया माझी पूर्ण विश्लेषण केले असे जाणकारी संदेह घालवला मुझे अज्ञानाचा तये कालचे मार्कंडे पुराण लागले हाती शोधिता देखिता आले मनासे या घटनेचा मूळ असे काय तो मनी विचार आला जर नारायणपुर क्षेत्रीचा महिमा असे अनादिकालाचा तरीच दाखवून द्यावे पुराव्यासी ऐसे बोलूनी भावे शांत मनी विचार करूनी बसलो असे एकांत तो मनी विचार आला ग्रंथा माझी सांगितले असे जाण दत्त महाराजांचा वास असे सह्याद्री शिखरात आम्ही असे अज्ञान कोण काय विचारावी ऐश्या भ्रमे जात असे गडबडून तव समयी आले ध्यानी दत्त महाराज अत्रिया नसोया जर असतील पूर्वी असतानी जन्माची घटना घडली तये काळीचे पुरावे असावे नजिकेचे ऐसे दत्तप्रभूंनी दर्शवल्या मान्य करू शकेन अनादि कालासे मग शांतपणे निवांतपणे बसलेले असताना विचार मनामध्ये यायला लागला की हे नेमकं कसं अघटित घडलं काय झालं असा सारखा अखंडपणे विचार झाला आणि एक दिवशी त्यांना तो विचार जो काही येत गेला त्यावेळेला सद्गुरू म्हणतायत की ह्या क्षेत्राला निर्माण करणारा दत्त महाराज आहे निर्मिता तो आहे आणि पवित्र अशी बुद्धी देणारा सुद्धा तोच आहे मग त्यावेळेला पुढे पुन्हा तोच अखंड विचार होत गेला आणि त्यावेळेला शांत बसून भगवंताला शरण गेले स्मरण केलं अंतःकरणामध्ये मनामध्ये विचार आले मग पुराणादी कालापासून हा महिमा आपण निमित्त मात्र आहोत ताविना होत नाही मग दत्तप्रभूंनी हे कारण म्हणून मला पुढे केले निष्कारण नसावं म्हणून मग जर हे पूर्वाश्रमीचं असेल तर पुरावे आम्हाला दाखवून द्यावेत मग आपला एकमुखी दत्ताचा जो विषय आपला पहिल्या अध्यायामध्ये झाला तो विषय यावेळेला पुन्हा घेतलाय की एकमुखी मूर्तीच्या स्थापनेकारणे भ्रम झाला होता पण मार्कंडे पुराणामधून हा सर्व उल्लेख मिळाला हे मार्कंडे पुराण आहे या मार्कंडे पुराणामध्ये जी आपली पहिल्या अध्यायातली कथा आहे ती सर्व कथा यामध्ये आहे सर्व कथा आहे यामध्ये दत्तात्रेयांची जन्मकथा हे मांडवे ऋषींना सुळावर बसवलेलं चित्र पण आता जवळच्यांना दिसेल लांबच्यांना नाही दिसायचं पण साधारण अंदाज यामध्ये सर्व जी कथा आहे कौशिक ब्राह्मण शांडिल्ली हे सर्व हा उल्लेख मार्कंडे पुराणातला आहे हे काय अण्णांनी लिहून ठेवलंय का अण्णांनी हे लिहिलंय पण माझं म्हणणं लक्षात घ्या की हे किती जुनं आहे किती पुराणकालीन आहे हे मार्कंडे पुराण ज्या वेळेला हातामध्ये लागलं त्यावेळेला सद्गुरूंना लक्षात आलं की हे जे काय आपलं एकमुखी दत्ताचा विषय तो पूर्णपणे यातून बाहेर झाला की काय नाही मनातली शंका पूर्ण झाली हे दाखवण्याचा हेतू काय हे सत्य आहे त्रिवार आणि त्रिवार आहे ह्याच्या पलीकडे काही बोलण्याला धाडस नाही करायची गरजच नाही आपल्याला लक्षात घ्या हे सर्वस्व आहे आणि हे किती जुनं असेल मार्कंडे पुराण म्हणजे प्रत नवी असली तरी पुराण जुनं आहे म्हणण्याचा हेतू लक्षात घ्या तर त्या पद्धतीने मनामध्ये मग तो एकमुखी मूर्तीचा जो भ्रम झाला तो पण दूर झाला मार्कंडे पुराणाच्या आधारामुळं मग तरी पण पुढं अजूनही सद्गुरूंना मनामध्ये अजून ध्यास वाटायला लागला काय वाटायला लागला ध्यास ते दत्त महाराजांना म्हणाले की जर अत्री अनसूया अत्री अनसूया हे सर्व जर या ठिकाणी असतील त्यावेळेचा जन्म जी झालेली घटना आहे त्यावेळेचे जर समजा आजूबाजूला मला काय जर दाखवून दिले पुरावे मांडव्य कौशिक बरोबर ना हे सर्व जे काय गणित आहेत हे जर मला कळालं इथं जवळपास तर मी मान्य करू शकेन की हे अनादि आहे हे नारायणपूर क्षेत्र अनादि आहे हे मी मान्य करू शकेन तर तुम्ही मला पुरावे दाखवले तर मान्य करेन नाही तर मान्य करणार नाही असं दत्त महाराजांना सद्गुरूंनी ठामपणे विचारलं बजावलं अशा पद्धतीने लक्षात घ्या की मग नारायणपूर क्षेत्राचा महिमा अनादिकालाचा आहे असं लिहिलंय अनेक ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की दत्त महाराजांचा वास कुठे सह्याद्रीच्या शिखरात आहे पण निश्चित ठिकाण कुठल्याही ग्रंथामध्ये दिलेलं नाही जसं आपण आपली आरती संपल्यावर म्हणतो नाही का कर्नाटकी गाणगा ग्रामी नित्य राशी वगैरे माहूरगडी शयन करीशी सगळं म्हणतो आपण पण त्यात अजून विशेष असं ठाम दिलेलं नाहीये कुठल्या ग्रंथात की या ठिकाणी जन्म झालेला
आहे, वास आहे सह्याद्री शिखरात एवढं सांगितलेलं आहे. म्हणून त्याबद्दलचं गुरु ज्या वेळेला सद्गुरूंना जाण्याची इच्छा झाली त्यावेळेला ते मनामध्ये चिंता तेच चिंतन करू लागले. आणि मग पुढं त्यांनी तोच प्रश्न विचारला की जर हे दत्तप्रभूंनी मला दाखवलं तर मी हे मान्य करू शकेन. पुराणी लिहिले जन्माख्यान, जन्माख्यान जन्म घडवण्यास मूळ कारण कोण, याच्या विचार करोनी शोधूप आहे, तव दृष्टी समीप आले मांडवी ऋषी, शांडिलीपतीवरदा कौशिक ब्राह्मण, यासी मांडव्याने दिला शाप, म्हणून दत्त जन्माख्यानात झाली सुरुवात. मांडव्य मुनी जर असती याही स्थानाचे आसपास तरीच मान्य भाग पडेल, हे स्थान असे अनादि व पुराणकालीन, प्रभूसी विनवीत असे कर जोडून, वर्तवावे दर्शवावे अम्मासी पुरावे अस, आम्ही असे हीन दिन अज्ञान पामर, अम्मासी न कळे या सर्वाचे कारणिक कारण, म्हणून हे प्रभू विनवीत असे आपल्या चरणाशी, द्यावे दाखवून खणाकुणाशी तवची चित्ती शांती समाधान, आम्ही कोण एक नसे कारणिक, अम्मासी नसे माहीत, परी हे कैसे घडले अघटित, याचे वाट दे नवल, ऐसे हे गुढ जाणण्यास मन असे उत्सुक, म्हणून हे प्रभू आपले चरणी करीत असे प्रार्थना, तव काही लोटदा काल ध्यास लागला मनाचे अंतरास, कोणासही नसे माहीत, बैसोनी एक चित्त विनवीत असे प्रभूसी, मजला दाखवावे मूळ कारणासी, भ्रमिती करण्यासी करीत असे सुरुवात. न कुसे प्रभू बोले ऐसी न जाणवेल कोण, म्हणून इतराशी न संबोधिता, एकलाची विचार करीत असे म्हणी, शोध घेता अंतरी, तव तो एकाळी संबंधे संबंधी करीत असता प्रवासाशी, शोधित असे स्थानासी, काळ लोटला बहुतही, उद्विग्नता येत असे मनाशी, कैसे हे असे अगडित, प्रभू मजवरी करील कैसा कृपादान, विचार करता अनेक संत महात्म्यांचा, परी शोधित आलो कृष्णा तटाशी, तव भृगुमुनींनी दिली जागृती, दाखवून दिले तयस्थानी मुनिवरांनी भस्म महिम्याशी, मन रमले तयास्थानी कृष्णा तटसे पवित्र पावन, मन होयाति उल्लासित वसावे ऐशाही तटासी, ऐसा करुणी विचार भृगुनी दिली प्रचिती, भृगुमुनी व दत्त महाराजांनी करून घेतले तयास्थान जीर्णोद्धाराशी, तयस्थली काही काळ लोटल्यावरती रममान असे अंतरी, जाणीवेची आठवण आल्यावरती खंत वाटत असे म्हणी, जाणावे देखावे कोणत्या स्थली मूळ कारणाशी, ऐशी अधूनमधून होत असे जागृती, दत्त महाराज कृपा निदान भक्तासी देत असे दुःख, परी दुःखाची भरपाई करून देत असे खचित, भक्ताची करणारा कदर, कदर करणारे दैवत नसे तुझे कोणी एक, ऐसा काळ लोटता ते कृष्णातटी, एक दोन ग्रामवासिया समवेत आले मानसी विचार, फिरण्यास तया समयी पर्वतावरी जाताची जागृती दिली दत्तरायांनी, मांडव्यासे मागील बाजूस जाऊन पाहावे सत्य की असत्य, तव ग्रामवासी असे बोलून टेकडीच्या मागे असे कैसे मंदिर, ते देखून येऊ तव तयास्थानी पोचलो, घेतले मांडव्य मुनींचे दर्शन, जागृती दिली दत्तरायांनी, तुझ्या क्षेत्रापासून असे की नाही नजीक, शोध कर म्हणी विचारी आपल्या अंत करणी, जागृत होऊनी मनासे परमानंद रे मन, दिदले पुराव्यासे दाखवून हेच दर्शन असे कलियुगी जाण, याच्या भरता कैसा होय परमेश्वर, जाणकारासी न बोलावे अधिक, ऐसे समजून अंत करणी जाहला ती आनंद, पाहून जाहले समाधान, मनाच्या अंतकरणापासून घेतले दर्शन, महान तपस्वी मुनीचे दर्शने पावन झालो दर्शन मात्रे, सर्वची पुरावे शोधल्या मिळाले आपण होण, ऐसी असे दत्तप्रभूची कृपा करणारासी देत असे, न करणारासी समजावीत असे, जो असेल करता तयासीच मी असे जाणता, म्हणून जो करील मनाच्या अंतकरणापासून भक्ती तयासी कधीही तो न राखी निकामी. मनामध्ये अखंड तोच विचार चालू झाला की याच ठिकाणी जर आसपास ते स्थान असेल, आसपास आजूबाजूला काही आम्हाला जर संदर्भ मिळाला तर आम्ही मान्य करू शकेन की हे दत्त महाराजांचं योग्य स्थान आहे, हे पुराणादी कालापासून आहे, असा विचार अंतकरणामध्ये बराच वेळ गेला. आणि त्यानंतर प्रभूला म्हणजे दत्त महाराजांना सारखं विनवत होते की मला याची खाणाखून दाखवावी, खून दाखवावी मला, असं सारखं त्यांचं चाललेलं होतं. मग आपल्या भुईंच्या वेळेला जेव्हा ते त्या ठिकाणी गेले, तिथं भस्मदर्शन भस्म टेकडी झाली, तो पुढच्या अध्यायामध्ये खुलासा नंतर बद्दल. मग ज्या वेळेला त्या ठिकाणी रमले सद्गुरू, त्या ठिकाणी रमले आणि पुन्हा एक दिवस ग्रामवासियातले दोघं चौघं घेऊन बरोबर चला म्हणले आपण पर्वतरांगावर फिरून येऊ, फिरून येऊ म्हणून सगळेजण फिरायला गेले गाडी काढून आपले, आणि फिरत फिरत गेलेले असताना
आपल्या जवळ नारायणपूरच्या जवळ भोरच्या जवळ वाईच्या जवळ सातारा जिल्ह्यामध्ये नाही का पुणे जिल्ह्याला जवळ आणि अशा पद्धतीने आपली असणारी सर्वांची माहितीची काळूबाई मांढरदेवी बरोबर ना त्या स्थानाच्या तिथे गेले जवळ आणि तिथं जवळ गेलेले असताना त्या ठिकाणी खाली आले आणि तिथं दत्त महाराजांनी स्वतः सद्गुरूंना सांगितलं की या ठिकाणी मांडव्य ऋषींचं मंदिर आहे जाऊन पाहावे सत्य की असत्य. मग त्या ठिकाणी ज्या वेळेला सद्गुरु गेले त्यांना आनंद झाला याच्या पडता कैसा होय परमेश्वर जाणकारासी न बोलावे अधिक. म्हणजे ह्या कलियुगामध्ये अजून वेगळं दर्शन काय पाहिजे अजून वेगळं सत्यता काय पाहिजे. आणि मग दत्त महाराजांनी स्वतः त्या मांडव्य ऋषींची समाधी दाखवून ते ठिकाण पुन्हा दाखवलं आणि त्याच्या पुढचं गुढ सद्गुरु जेव्हा सांगतायत त्यावेळेला मात्र खरोखर विचार करायला लागतोय की हे गुढ कसं आहे की दत्त महाराजांनी मांडव्य ऋषींचं स्थान दाखवलं आणि त्याच्या महत्वाचं गुढ असं झालं सद्गुरूंनी सांगितलं आणि ते आजच्या काळामध्ये त्यांच्यासारखं अधिकाऱ्यांनी सांगणारं कुणी नाहीये. त्यामुळं अधिकारवाणीने त्यांनी बोललेलं वाक्य की ही जी मांढरदेवी आहे आपली जी मांढरदेवी आहे आपली जी काळूबाई म्हणतात ती मांढरदेवी म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून शांडिल्य आहे. कोण आहे शांडिल्य बघा विचार करा सगळं गुढ कसं उकलत चाललंय बघा. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी सहज अगदी नाना आणि आम्ही बाहेर चर्चा करत होतो तिथं मंदिराच्या बाहेर की मग चाललं होतं विषय मग हे नसल कशावरनं त्यावेळेला अण्णा म्हणले नसल कशावरनं नाही ती तीच आहे तीच ती आहे ती तीच आहे असं तीन वेळा अण्णांनी ठामपणे सांगितलं. आम्ही तिथं शांतच झालो कारण का त्यांनी ज्या अधिकाराने सांगितलंय ती जी वाणी आतून आलेली ती साक्षात दत्त महाराजांची वाणी मानावी लागल की ती तीच आहे असं ठामपणे सांगितलं. लक्षात घ्या की कुठं मिळाली शांडिल्य म्हणजे कोण हा पहिला अध्याय आला का आठवला का नाही पहिला अध्यायामध्ये काय शांडिल्य पतिव्रता कौशिक ब्राह्मण आणि कुणी शाप दिला मांडवी ऋषींनी. मांडव्यांची समाधी कुठं मिळाली मांढरदेवीपाशी आणि मांढरदेवी म्हणजे कोण साक्षात संदर्भ जवळ यायला लागलाय का आपण जवळ यायला लागलोय का लक्षात घ्या की गुढ समजून घेणं गरजेचं आहे की अण्णांना जो ध्यास लागला मनापासून तो ध्यास दत्त महाराजांनी कशा पद्धतीने दाखवून दिला ह्याचं एक गुढ पुढे गेलं की उद्विग्नता जी मनाशी होती त्यावेळेला दत्त महाराजांनी स्वतः दाखवून दिलं की हे जे स्थान आहे हे मांडव्याचं स्थान आहे. म्हणजे आपण दत्त महाराजांच्या स्थानाच्या जवळ आलेलो आहोत. मग सद्गुरु म्हणतायत जर हे स्थान इथं आहे या पद्धतीनं तर स्वाभाविकपणे दत्त महाराजांचा जन्म या ठिकाणी झालेला असू शकतो मान्य करावं लागेल मानावं लागेल. आणि ज्या अर्थी ते म्हणतायत त्या अर्थी तसंच असेल असं म्हणायला हरकत नाही अगदी 100% बरोबर ना. मग पुरावे जे आहेत ते शोधल्या मिळाले आणि मग जो परमात्मा आहे दत्त महाराज दुःख देतो सर्वांना दुःख देतो म्हणजे भक्ताला दुःख देतो पण दत्त महाराज हा असा कृपानिधान आहे सद्गुरु म्हणतात की दुःखासी भक्तासी देत असे दुःख परी दुःखाची भरपाई करून देत असे खचित दुःखाची भरपाई करून देत असे खचित भक्ताची करणारा कदर बघा किती विचार करायला लावणार आहे. ओ श्लोक सहजपणे वाचत जाऊ आपण लक्षात गुढ घेतलं पाहिजे. भक्ताची करणारा कदर काय म्हणले हो भक्ताची करणारा कदर कदर करणारे दैवत नसेच तुझे कुणी एक दत्त महाराजांसारखं दुसरं कोणतंही दैवत नाही की जे भक्ताची कदर करत कुणाची भक्ताची विचार करा. म्हणून त्या पद्धतीने सद्गुरु म्हणतायत की आम्हाला सुद्धा दुःख दिलं पण तरी पण आमचं दुःख पूर्णपणे निवारण करून आम्हाला आमचं योग्य पद्धतीने मार्ग आम्हाला खुला करून दाखवला. म्हणून दत्तप्रभूची कृपा आहे करणाऱ्याला देतो न करणाऱ्याला सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करतो म्हणजे जेणेकरून जागृती येऊन त्याचं कल्याण व्हावं हा त्यातला खरं गुढ आहे. आपल्या जवळ सगळं आलं का आता नारायणपूर हे क्षेत्र अनादि आहे अनादि आहे अजून आपल्याला खुलासा व्हायचा आहे. आज आपल्याला तोच खुलासा होणार आहे. आज संपूर्ण दिवस तोच खुलासा होणार आहे की नारायणपूर क्षेत्र असं सहज नाहीये
आपल्याला हे सगळं समजून घेऊन जर पुढे गेलो तर आपली भक्ती खरी वाढणार आहे, ती निष्ठेने वाढणार आहे, ताकदीने वाढणार आहे. म्हणजे जसं म्हणलंय की ज्ञान झाल्यावरती तो आनंद वेगळा होतो, समजून घेतल्यावर अजून आनंद वाढतो आणि तीच आणण्याची इच्छा आहे. समजून घेऊ आपण. क्षेत्राचे समीप असे पुरंदर, आजचे नाव असे किल्ला पुरंदर, इंद्रनिळ पर्वत तयावरी इंद्राने केली तपश्चर्या, इंद्राचे तुझे नाव पुरंदर म्हणून तयासी म्हणती पुरंदर, तयावरी बांधिला किल्ला म्हणून म्हणती किल्ले पुरंदर, अगाध असे स्थान क्षेत्राचे पश्चिमेस असे पर्वत, तयावरी तपश्चर्या केली म्हणे दुर्वासे, दुर्वासे तपश्चर्या यासी मूळ कारण, जय काळी इंद्रासी तपश्चर्या झाली पूर्ण, सांगता समारंभी बोलावले दुर्वासास, दुर्वास तपोनिधी भयंकर असे क्रोधायमान, इंद्रे ही तपश्चर्येचा आला मद, सांगता समारंभी दुर्वासाने आणला सुवर्ण कमळे हार, दुर्वासे दिल्यावरी हार, इंद्रे तया हारासी करता अवहेलना, दुर्वासाचे आले नजरेस क्रोधायमान होनी, इंद्रासे दिला शाप भगे पडतील अंगास, कथा न बोलण्याचे असे कारण दुर्वासे असे नजीकची, ऐसे पुरावे मिळतील लवलाही, तयासी बोलती शिव दुजा तो असे विष्णू, तिजा असे चंद्र म्हणजेची ब्रह्मदेव, याची तपश्चर्या असे इंद्रनिळ पर्वती, नामदेवे पुसले पांडुरंगासी, सोपानासी दिले जे स्थळ, तया स्थळाशे असे कवण कारण, येणे कारणे दिले सोपानाशी स्थिर होण्यासी, सोपान हाचे असे ब्रह्म, इंद्रचंद्रे अनाधिकाली तपश्चर्या केली असे इंद्रनिळावरती, ऐसे पुरावे मिळती म्हणून आम्ही नारायणपूर क्षेत्रासी, अनादि असे गुरुचे स्थान निश्चित असे अंतरी, तयाचे कारणे आम्ही निमित्त मात्रे येची कारणासी, जन्मासी घातले याची कारणासी येथे, मूळ कारण असे तोची निमित्त मात्र असे आम्ही. आता पुढचं अजून विश्लेषण खुलासा होतोय बघा. आपल्याजवळ मांडव्य ऋषींचा विषय मिळाला, शांडिल्ली मिळाली आपल्याला, शांडिल्लीचं स्थान मिळालं, आणि त्यानंतर पुढे अजून आपल्या क्षेत्राच्या जवळचं स्थान कोणतं हे स्थान समजून घेताना, आपल्या क्षेत्राच्या जवळ पुरंदर आहे, पुरंदर, पुरंदर किल्ला, तो पुरंदर किल्ल्याचं मूळ नाव इंद्रनिळ पर्वत, इंद्रनिळ पर्वत, इंद्रानी त्याच्यावर तपश्चर्या केली, या पुरंदरवर इंद्रानी तपश्चर्या केली, इंद्रानी ज्या वेळेला तपश्चर्या केली त्यावेळेला दुर्वास म्हणजे आता आपल्या बरोबर इथं नारायणपूरच्या पश्चिमेला जो डोंगर आहे, गेल्या वेळी ग्रहणामध्ये ग्रहण मोक्ष झाला त्यावेळेला अण्णांनी वरती दिव्याकडे तोंड दर्शन घ्यायला लावलं, ज्योत लावली होती गावकऱ्यांनी आपल्या, काय तिथं ज्योत लावली, तिथं दर्शन घ्यायला लावलं, तो दुर्वासाचा डोंगर, कुठला दुर्वास, म्हणजे दुर्वास पण आपल्या कुठे आहे, जवळ आहे, मग दुर्वास कोण आहे, हा शंकर म्हणजे कोण, अनसूयेचा पुत्रच ना, लक्षात घ्या, म्हणजे हे पुन्हा पुन्हा विचारायला पाहिजे आपली उजळणीसाठी, लक्षात यायला पाहिजे दुर्वास कुठे आहे, जवळ आहे. आता इंद्रनिळ पर्वतावर म्हणजे इंद्रानी तपश्चर्या केली, तपश्चर्या दारून केली, आणि ज्या वेळेला सांगता समारंभ होता त्या तपश्चर्याचा, त्यावेळेला दुर्वास त्या सांगता समारंभाला आले, त्यांनी सुवर्ण कमळे हार आणला, पण इंद्रानी त्यांची अवहेलना केली, म्हणजे त्यांच्याकडे लक्षच दिलं नाही, तर सुवर्ण कमळे हाराकडे नाही, दुर्वासांकडे पण नाही. आता दुर्वास क्रोधायमान, ताबडतोब त्यांनी शाप दिला, भगे पडतील अंगास, हे सांगण्याचं सद्गुरू म्हणतात कारण काय, कथानक बोलण्याचं, की दुर्वास पण कुठे जवळ आहे आणि इंद्रानी इथं तपश्चर्या केली, इंद्राचे दुजे नाव पुरंदर, तयावरी बांधिला किल्ला म्हणून तयासी म्हणती किल्ले पुरंदर, संदर्भ लक्षात घेत पुढे जाऊ आपण, की जेणेकरून हे सुद्धा भाग कुठे आहे, जवळ आहे, इंद्रनिळ पर्वत जवळ आहे. आता पुढे जो पुढचा विषय सोपान काकांचा वगैरे, तो आपण पुढच्या अध्यायामध्ये चर्चेला घेऊ, आता नको बोलायला, पुढच्या अध्यायामध्ये चर्चेला घेऊ. त्यामुळं त्याचं कारण निमित्त मात्र म्हणले आम्हाला केलेलं आहे, मुळीचं स्थान पॉवरफुल आहे, इथली ताकदच मोठी आहे, म्हणून इथं निमित्त मात्र आम्ही आहोत, अनादी हे क्षेत्र आहे, अनादी असा वास आहे, याला मानायला काही हरकत नाही, असं हे अनादी स्थल जागरूक कुणामुळे झालंय, गुरु दत्तप्रभूची एक कारणिका, असं सद्गुरु म्हणतायत, लक्षात घ्या.
महान असे शक्ती भजल्या मनाच्या अंतकरणापासून फले देती लवलाही निश्चित जाणावे असूनय भेद कोणाचेही अंतरी निश्चित असे स्थल अनादिकाले वास तय ठाई असे गुरुदत्तात्रयांचा म्हणोनीच कृपा असे निश्चिता आम्ही असे असी कारण निमित्त कर्ता करविता असे त्याचा तोच बाहुले बनवले असे अम्मा असे निमित्ता कारणे ऐशी निमित्ते शोध घेतला प्रार्थनी मुनियावरा दिदले दाखवून पुराव्यानिशी केले खरेपणाशी जागे ऐसे हे दत्तस्थल असे पुराणादिकालापासून विश्वास पूर्ण असावा याची वरी येण्याची कारणे पूर्ण फलाची होय प्राप्ती ऐसे हे नारायण कुरुक्षेत्र असे महानु महान देती पुरावे ग्वाही आमुचे मनीचा नसे हा विचारू साक्षात देती जनासे आशीर्वाद व फल याची निश्चिती असे अनेकास ऐसा हा महिमा नारायणपुरीचा मानून घ्यावा गोडासा तवची प्रसाद मिळे तुपसाकरे समान ऐसे हे सांगितले क्षेत्र विस्तारित गुड शंका न येता मनाशी जो करील भक्तिभावे यासी पठन तयासी दत्तात्रेय मुनी पाहून देतील आशीर्वाद तयाचाच उद्धार होईल खचित हे मानावे मनी इंद्रनील पर्वत असे नारायण स्वरूप सूर्य पर्वती जाणावा दुर्वास तोचे असे शिव वटेश्वरी शीतल रूपे नामे जाणावा ब्रह्म म्हणून त्रिगुणावतार आले श्री क्षेत्र नारायणपुरी पुरावेदीतले आपणाशी यासी करू नये अवहेलना केली अशी अवहेलना होईल ना शिवजन्मीचा जो मानिल मनाच्या अंतकरणापासून सुखशांती जाईल उद्धरून हे जन्मी ऐसे असे क्षेत्र नारायणपुर ऐशा रीती क्षेत्राची या प्रत्यक्षानुभूती कथील शिष्यजनासी दत्तदास नारायण सद्गुरूंनी प्रेमे करून हे समजून घेऊ की अशा पद्धतीने ही जी महान शक्ती या ठिकाणी आहे या महान शक्तीला दत्त महाराजांना मनाच्या अंतकरणापासून जर भजलं तरच त्याचं फळ त्याला प्राप्त होणार आहे अनादि असं हे स्थान आहे कर्ता करविता तो दत्त महाराजच आहे बाहुलं बनवले म्हणतात आम्हाला निमित्ता कारण बघा परत एकदा लिहिणता समर्पितता किती आली की आम्हाला बाहुलं बनवले म्हणतात शोध घेतला प्रार्थनी मुनियवरा आणि सर्व पुरावे दाखवून दिले आणि खरेपणाला खरं जाग केलं पुराणादिकालापासून हे दत्तस्थल आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आल्यानंतर पूर्ण फलाची प्राप्ती प्रत्येकाला मिळते असे हे महानुमान पुरावे आहेत आमच्या मनाचा विचार नाहीये सद्गुरू म्हणतात हा आमच्या मनाचा विचार नाहीये साक्षात दत्त महाराजांनी आशीर्वादाने फळ दिलेलं आहे आणि याची निश्चिती अनेकांना आजपर्यंत येत गेलेली आहे आत्ताही येते आणि पुढेही येणार आहे पण हा महिमा जर गोड मानून घेतला तर कसा गोड मानून जर याला मनापाच्या अंतकरणापासून भजलं मनापासून याला गोड मानले याचा अर्थ काय निष्ठा ठेवली तर मात्र त्याचं फळ कसं मिळणार आहे म्हणले तूप साखरे समान म्हणजे आनंद देणारं मिळणार आहे पण याचं जर समजा तुम्ही कुणी आवेर केला या गोष्टीला जर मानलं नाही काय असतं ह्यात उदाहरणार्थ असं म्हणलं गेलंय बघा की एक वेळ तुम्ही मानू नका पण नावं ठेवू नका कारण तो दोष फार भयानक आहे भयानक म्हणजे काय होईल सांगता येत नाही आणि अशा अनुभव सुद्धा आहेत त्यामुळे त्याच्याबद्दल आता वाच्यता करायची गरज नाहीये मूळ मर्म समजून घ्यायला पाहिजे की सद्गुरूंनी पुन्हा सांगितले की इंद्रनील पर्वत हा नारायण स्वरूप आहे कोण आहे नारायण स्वरूप आहे आणि सूर्य पर्वत म्हणजे दुर्वासाचा डोंगर वटेश्वरी शीतल रूपे ब्रह्म आहे त्रिगुण अवतार अशा पद्धतीने क्षेत्र नारायणपूरला झाले आणि पुरावे सर्व काही मिळाले अवहेलना करू नये पुन्हा सांगितले सुखशांती प्राप्त करून त्याला हे जन्मी उद्धार होईल एवढं मोठं फळ यामध्ये आपल्याला या अध्यायाचं दिलेलं आहे इति श्री सद्गुरु नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथांतर्गत श्री गुरु शिष्य संवाद रूप अनुभूती नाम तृतीयोध्याय दत्तचरणी समर्पण करीत असे गुरुदेव दत्त ही एवढी मोठी अनुभूती जर आपल्याला कळली तर आपल्याला लक्षात येईल की सगळं जवळ आहे मांढरदेवीचं गंमत जी सद्गुरू म्हणतायत ही शांडिल्ली आहे म्हणजे अण्णा म्हणतात ती ब्राह्मणी आहे त्या ठिकाणी नको ते कसं चालल म्हणजे जे काय चाललं होतं आता सर्व थांबलेलं आहे आणि ही सुद्धा लीला आहे त्या परमात्म्याची सद्गुरूंची लीला आहे त्या अर्थात वेळ यायला लागती कुठल्याही गोष्टीची वेळ यायला लागती त्याशिवाय काही होत